सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी शहरातील मिळकतधारांची शास्ती रद्द करा, राष्ट्रवादी कामगार संघटनेने केली मागणी. इचलकरंजी शहरातील सुमारे 12,500 मिळकतधारकांना नगरपालिकेने शास्ती लावली आहे. ती अनाठायी असून पूर्णपणे रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कामगार संघटनेने केली आहे. इचलकरंजी नगरपालिका शास्ती रद्द करण्याबाबत आजपर्यंत अनेक संघटनांनी निवेदन दिली आहेत. नगरपालिकेनेही शास्ती रद्दाचा ठराव केला आहे, मात्र राज्य शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला जात नाही. सध्या शहरात सुमारे 12,500 मिळकतधारकांकडे एकूण 10 कोटींची शास्तींची थकबाकी आहे. काही मिळकतधारकांच्या मिळकतीपेक्षा शास्तीची रक्कम जास्त होत आहे. हा शास्ती कर म्हणजे झिझिया कर असल्याची नागरिकांची भावना असून नगरपालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शास्ती कर पूर्णपणे रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी कामगार संघटनेने केली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. यावेळी मिश्रीलाल जाजू, मदन मुरगुडे, प्रशांत गाडगे, अनिल वासुदेव, सचिन साठे, परशुराम कत्ती, अनिल आसवाले, संजय लोकरे, गजानन नर्मदे आणि राजकुमार जांभळे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.